माजी मंत्री दिवंगत नेते रोहिदास पाटील यांना आज धुळ्यातील SSVPS कॉलेज मैदानावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी पुष्पचक्र अर्पण करीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी दिवंगत नेते रोहिदास पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी त्यांनी सांगितले की रोहिदास दाजी पाटील आज आपण सर्वांना सोडून गेलेत, यामुळे व्यक्तिशः मला धक्का बसला. विकासाला चालना देणारे रचनात्मक कार्य त्यांनी जीवनभर चालवले. त्यांच्याच प्रेरणेतून मी स्वतः राजकारणात सक्रिय झालो. त्यावेळी मला त्यांच्याच मार्गदर्शनाचा लाभ झाला. असे प्रेरणादायी नेतृत्व हरपले आहे, यामुळे आपल्या खानदेशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे नामदार डॉ विजयकुमार गावित यांनी बोलताना सांगितले. दादांची भेट दिली, दादांची राजकारणामध्ये यायचं म्हणून मी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर दादींनी मला काँग्रेसचे तिकीट मिळावं म्हणून अतोनात प्रयत्न केले. दादींबरोबर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बरेच मोठे काँग्रेसच्या नेत्या मंडळींना आम्ही भेटलो, परंतु त्या काळी आमच्या नंदुरबार भागातून प्रस्थापित लोकांचं थोडं वर्चस्व असल्यामुळे त्यावेळेला दादींनी खूप प्रयत्न करून आम्हाला यश आलं नाही. मग दादींशी चर्चा केली, दादीने सुभाषदादा असतील, सुभाषप्पा असतील यांच्याशी आम्ही एकत्र बसून चर्चा करायचो आणि त्या चर्चेच्या माध्यमातून दादींकडून एक प्रेरणा मिळाली, एक मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून एक दादींनी शक्ती पण उभी केली आमच्या पाठीमागे आणि त्या शक्तीच्या जोरावर दादींच्या आशीर्वादानं मी राजकारणामध्ये प्रवेश केला. खरं तर दादी मला राजकारणामध्ये शिल्याचे एक मार्गदर्शक आणि एक पालकमंत्र्या नात्याने पद्धतीने मी यशस्वी व्हायला दादींचं मोठा हातभार निश्चितपणानं या ठिकाणी लागला.